आजची आपली रेसिपी आहे छोले भटुरे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. छोले धुवून 7-8 तास पाण्यात भिजत घालायचे. त्यानंतर छोले कुकरला लावून आपण 4 शिट्या काढून घेणार आहोत. तेल गरम करून आता आपण त्यात मोहरी घालूया. मोहरी तडतडल्यानंतर दालचिनी, स्टारफूल, तेजपान, जिरे, आले लसूण पेस्ट. 2 चमचे आले लसूण पेस्ट घालून नीट परतून घ्यायचे आहे. आता त्यात घालूया हिंग. कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला कांदा घालून सर्व जिन्नस एकत्र करायचे आहे. व कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. त्यात घालूया टोमॅटो पेस्ट, त्यात घालणार आहोत हळद, धणे पूड, तिखट, थोडा पुदिना आपण आता त्यात हाताने बारीक करून घालणार आहोत. थोडी कोथिंबीर घालूया. सर्व जिन्नस एकत्र करून आपण त्यात थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून परतून घेणार आहे. दोन तीन मिनिटांसाठी आता आपण झाकण ठेवणार आहोत. हा मसाला परतून झालेला आहे. आपण त्यात गरम मसाला घालूया. आता त्यात आपण बॉईल केलेले छोले घालूया. कोथिंबीर घालूया. आता थोडं पाणी घालणार आहोत. गरजेनुसार पाणी घालायचं आहे. व झाकण ठेवून आपण त्याला 7-8 मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. थोडी कोथिंबीर घालून एक उकळी काढूया. आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण भटुरे बनवणार आहोत. 1 कप मैदा, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे दही घालणार आहोत. थोडं तेल घालून सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊ. 2 चमचे रवा घालूया. सर्व जिन्नस एकत्र करून त्यात थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत.
त्याचं पीठ मळून झालेलं आहे, त्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी ठेवून देणार. आपण आता भटुरे बनवून घेऊया. तोपर्यंत तेल गरम करून घेऊ. त्यात आता भटुरा तळण्यासाठी टाकून आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. सर्व बाजूंनी आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. छान गोल्डन कलर आलेला आहे, आता आपण काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण सर्व भटुरे आता तळून घेऊया. आता आपले सर्व भटुरे तळून झालेले आहेत. आपली डिश तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.